आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। अकोला जिल्हा न्यायालयामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला। शुक्रवार दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी अकोला जिल्हा न्यायालय तसेच तालुका न्यायालय येथे संविधानानिमित्त सकाळी 10:30 संविधान प्रस्तावना वाचनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता। सदर कार्यक्रम हा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला तसेच बार असोसिएशन अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला। आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 2 ऑक्टोबर 2021 ते 14 नोव्हेंबर 2021 या कालावधी दरम्यान पार पडलेल्या मोहिमेअंतर्गत ज्या विधी स्वयंसेवक आणि विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना तसेच पॅनलवरील विधिज्ञ यांच्यामार्फत कायदेविषयक पॅम्पलेट, लिफलेट, माहितीपत्रके यांचे वाटप करण्यात आले। त्यांना माननीय श्री यग खोब्रागडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अकोला यांच्या हस्ते प्रोत्साहनपर प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले। त्या अनुषंगाने दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी माननीय श्री यग खोब्रागडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अकोला तसेच श्री स्वरूप बोस सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात सर्व तालुका न्यायालय अंतर्गत संविधान प्रस्तावना वाचनाचा कार्यक्रम पार पडला। सदर कार्यक्रमाकरिता सर्व माननीय न्यायाधीश मंडळी, विधिज्ञ मोतीसिंग मोहता, सदस्य महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिल राजेश जाधव, अध्यक्ष अकोला बार असोसिएशन तसेच कार्यकारिणीचे सर्व सदस्य आणि विधिज्ञ मंडळी, न्यायालयीन कर्मचारी वर्ग, विधी स्वयंसेवक आणि विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते। आपणासाठी ही बातमी आणली होती कॅमेरामॅन रोहित तायडेसह प्रतिनिधी प्रतीक कुरेकर, महाराष्ट्र न्यूज मराठी, अकोला।